नुकतंच सुधीर मुनगंटीवार यांनी पापलेटला राज्यमाशाचा दर्जा दिलाय. म्हणजे पापलेट हा आता आपला राज्यमासा असणार आहे. राज्यप्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियाल हे तर आपल्याला माहितच आहे, राज्यफूल तामण आहे. आता पापलेट हा दुर्मिळ मासा होत चाललेला होता. कोरोनानंतर मासेमारी बंद होती आणि आजकाल जर मार्केटमध्ये गेलं, मच्छी बाजारात गेलं, तर पापलेटची जोडी 1000 रुपयाला मिळते. म्हणजे 2 पापलेट खाण्यासाठी आपल्याला 1000 रुपये मोजावे लागतात. आणि मग गरिबांनी हा पापलेट खायचा कुठून? तो फक्त बघायचा, लांबून बघायचा, तोंडाला पाणी आलं तर ते आवरून घ्यायचं. आता सर्वसामान्यांच्या थाळीतून हा मासा तर गायबच झालाय, कारण तो इतका महाग आहे, घेणं शक्य नाही. 2 वेळचं इथं भागवणं अवघड आहे, तर पापलेट खाऊन जिभेचे चोचले कसे पुरवायचे हा प्रश्न सर्वसामान्य माणसापुढे निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच या पापलेटचं उत्पादन वाढावं, सर्वसामान्यांना पापलेट मिळावा, हा दुर्मिळ होत चाललेला मासा संवर्धित व्हावा या हेतूने राज्य शासनाने हा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. तसं पाहायला गेलं तर पापलेट हा समुद्रात आढळणारा मासा आहे, तो गोड्या पाण्यात आढळत नाही. म्हणजे नदी, नाले, धरणं, तळी यात त्याचं संवर्धन आतापर्यंत कोणी केलेलं नाही किंवा उत्पादनही केलेलं नाही. आता समुद्राचं क्लायमेट सुद्धा बिघडत चाललेलं आहे, किनाऱ्यावर प्रदूषण होत चाललेलं आहे. पापलेट माशासाठी जे खाद्यान्न पाहिजे, छोट्या छोट्या समुद्राच्या तळाशी उगवणाऱ्या वनस्पती आहेत, त्या वनस्पती पण नष्ट होत चाललेल्या आहेत. आणि बेसुमार मासेमारीमुळं पापलेट माशाचं उत्पादन हे आता कमी होत चाललेलं आहे. म्हणजे जे छोटे पापलेट आहेत ते सुद्धा आता पकडून विकले जात आहेत. पापलेट माशाच्या अनेक जाती समुद्रात आढळतात, त्यातल्या त्यात राज्य शासनाने ज्या पापलेट माशावर सोनेरी रंगाची छटा आहे त्या पापलेट माशाला राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे. हे या ठिकाणी आपल्या व्ह्यूअर्सांनी लक्षात घ्यावं, लोकांनी लक्षात घ्यावं. काही चॅनलवर माहिती बघण्यात आली की सिल्वर पापलेट माशाला आता राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे, तर तसं नाहीये. ज्या पापलेटवर सोनेरी रंगाच्या छटा आहेत त्याच पापलेटला राज्य माशाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे. आणि आता असा सोनेरी रंगाचा पापलेट मासा मार्केटमध्ये दिसला तर निश्चित त्याचा भाव जास्त राहणार आहे आणि तो पण आपल्याला घेणं शक्य नाही. पण आपण जर पापलेट खाणंच बंद केलं तर आपोआप या माशाचं उत्पादन वाढेल, संवर्धन होईल, तर आपण खारीचा वाटा उचलूया. आणि या पुढं आपला राज्य मासा आहे म्हणून काही दिवस आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवणं बंद करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. आणि अधिक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ हे बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.